चला अयोध्येला. महाराष्ट्रात श्री रामलालांच्या दर्शनासाठी धावली पहिली लालपरी. अयोध्येतील श्री रामलालांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात अन भक्तिमयी वातावरणात पार पडला. श्री रामलालांच्या दर्शनासाठी येण्याचं आवाहन उत्तर प्रदेश सरकारने फेब्रुवारी महिन्यातच केलं होतं आणि आज महाराष्ट्रातून पहिली ही लालपरी अयोध्येच्या दिशेने रवाना झाली. आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी धुळे जिल्ह्यातून ही बस थेट अयोध्येसाठी रवाना झाली. धुळ्याहून अयोध्येला निघालेली ही बस तब्बल 20 तासांचा प्रवास करून जवळजवळ 1600 किलोमीटर अंतर कापणार आहे. या बसचे तिकीट 4000 रुपये असणार आहे. या बसमध्ये विशेष सोयी उपलब्ध करून दिली आहेत. या बसमध्ये 2 चालक 2 अधिकारी देखील असणार आहेत. ही लालपरी धुळ्याहून 10 फेब्रुवारीला पहाटे 4 वाजता निघाली असून 12 फेब्रुवारीला 2 वाजता अयोध्येत पोहोचणार आहे. त्यानंतर ही बस 12 तारखेला अयोध्येतून वाराणसीला जाईल आणि वाराणसीत प्रयागराज येथे ही बस मुक्कामी असेल. आणि दुसऱ्या दिवशी ही बस प्रयागराजहून धुळ्याला पुन्हा परत येईल. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आताच तुम्ही SS स्पोर्ट्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. धन्यवाद.